शुभ सकाळ मित्रांनो, आज तुमच्या पुढे सादर करतोय कविता। कवितेचे लेखक कोण आहेत मला माहीत नाही, पण या कवितेचे सारे श्रेय त्या लेखकाचे आहे। भूतकाळात डोकावल्याशिवाय मजा काही मिळत नाही, मागे वळून पाहिल्यावर हसावं का रडावं कळत नाही। साऱ्याच गोष्टींमध्ये खूप खूप बदल झाले, पहिल्यापेक्षा प्रत्येकाला नक्कीच बरे दिवस आले। खरं वाटणार नाही, पण एवढं सगळं बदललं, निगरगट्ट माणूससुद्धा मुळासकट हादरलं। शाळेतून घरी गेल्या गेल्या दप्तर कोणाड्यात जायचं, दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना बाहेर काढलं जायचं। अहो दप्तर म्हणजे काय, वायरची पिशवी असायची, जुन्या फाटक्या पुस्तकांसोबत फुटकी पाटी दिसायची। अभ्यास कर म्हणून कुणी म्हणलंच नाही, आणि मार्क कमी पडले म्हणून कुणी हनलंच नाही। कोणताही ऋतू असो, काळपट चहा असायचा, तडकलेल्या बशीवर कान तुटका कप दिसायचा। 12 महिने अनवाणी पाय, चप्पल म्हणजे श्रीमंती, पायाला चटके बसायचे पण सगळ्या गावात हिंडायचे। कुणाचं गुराळ लागलं की चला रस प्यायला, खळे दळे लागले की चालले शेतात झोपायला। मरणाची गरिबी होती पण मजा मात्र खूप, लग्न करयात माणसं नाती व्हायची एकरूप। अमावस्येच्या दिवशी पोर मारुतीच्या पारावर, नारळाच्या तुकड्यासाठी एकमेकाच्या अंगावर। ओ मामा द्या ना, ओ मामा द्या ना, एकच गलका व्हायचा, रेटारेटी केल्यामुळं सदरा टरकून जायचा। पाहुण्याला पाहुणचार म्हणून खिचडी भजे व्हायचे, तेवढ्यातच साऱ्यांचे डोळे भरून यायचे। तेलच्या गुळवणी आणि पापडांची काय मामलात होती, तरीही त्या माणसांमध्ये माणुसकी होती। रात्र रात्र गप्पा व्हायच्या, डोळ्यात यायचं पाणी, आड पडदा न ठेवता दुःखाची व्हायची गाणी। कुठे गेला तो साधेपणा, कुठे गेलं ते सुख, खरं सांगा पहिल्यासारखी लागते का आता भूक। सारं सारं संपून गेलं, आता पैसा बोलत असतो, माणूस मात्र भ्रमिष्ठासारखा खोटं खोटं डोलत असतो। पेढ्याच्या बॉक्सकडे ढुंकूनही कुणी पाहत नाही, एवढंच काय पहिल्यासारख्या मुंग्याही लागत नाही। सुखाचं बोट कधी सुटलं आपल्या लक्षात आलं नाही, श्रीमंतीत सुख मिळेल वाटलं तसं काही झालं नाही। ते सुख आणि वैभव पुन्हा घरात येईल का, चिरेबंदी वाड्यामधून हसण्याचा आवाज येईल का, चिरेबंदी वाड्यामधून हसण्याचा आवाज येईल का। धन्यवाद, धन्यवाद।